नमस्कार मित्रांनो, मराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज मी तुमच्यासाठी एक नवीन ॲप्लिकेशन घेऊन आलेलो आहे। या ॲप्लिकेशनची जर तुम्ही ते सेटिंग केल्यात तर तुमच्या मोबाईलची जी स्क्रीन आहे किंवा तुमची जे ॲप्लिकेशन यूज करण्याची जी स्टाईल आहे ती एकदम चेंजेस होईल। तर ती स्टाईल कशी चेंजेस करायची हे आपण इथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, आणि त्यामध्ये कोणकोणते नवे फीचर आहे आणि कोणती नवीन सेटिंग दिलेली आहे हे आपण इथे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि व्हिडिओ सर्व करण्याकरता तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, मी आकाश वाघ, आपण पाहतात मराठी टेक। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपले जे हे ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन नव्या स्टाईलमध्ये यूज करण्यासाठी आपल्याला इथे एक ॲप्लिकेशन लागणार आहे। तर त्या ॲप्लिकेशनचे नाव आहे जेन लॉन्चर। तर या ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकता किंवा प्ले स्टोअरवर जायचे आहे, प्ले स्टोअर जाऊन जेन लॉन्चर इथे सर्च करायचे आहे आणि अशा आयकनवाले ॲप्लिकेशन इथे इन्स्टॉल करायचे आहे। तर आपल्याला इथे सेटिंग करायचे, त्यासाठी आपल्याला यावर क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा की अशा प्रकारे इथे ओपन होते। ओपन झाल्यानंतर इथे अलो करायचे आहे। अलो झाल्यानंतर बघा की अशा प्रकारे इथे तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर इथे बारकोड रेकॉर्ड आहे, यावर क्लिक करून तुम्ही इथे बारकोड सुद्धा इथे रेकॉर्ड करू शकता। तर बघा की इथे बारकोड रेकॉर्ड तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर तुम्ही इथे रेकॉर्ड करून सुद्धा इथे तुम्ही ॲप्लिकेशन इथे इन्स्टॉल करू शकता। तिथे कॉन्टॅक्ट पाहायला मिळेल, त्या कॉन्टॅक्टवर क्लिक करून तुमचे ते कॉन्टॅक्ट आहे, ते कॉन्टॅक्टवर तुम्ही इथे क्लिक करून कोणालाही फोन लावू शकता। जर तुम्हाला इथे कोणते अशा प्रकारे तुम्ही अशा सेटिंग केला तर मित्रांनो अशा प्रकारे इथे येत असते। या साईडला लोटलं की या साईडला लोटलं की तुम्हाला इथे ॲप्लिकेशन पाहायला मिळेल। तर आपण इथे लेफ्ट साईडला जर लोटले तर मला अशा प्रकारे भरपूर इथे ॲप्लिकेशन पाहायला मिळेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला ॲप्लिकेशन इथे सर्च करायचे असेल तर तुम्ही तुमच्या नावाने इथे सर्च करू शकता। तर बघा मी ए केलेले ते ए नावाचे इथे संपूर्ण तुमचे कॉन्टॅक्ट इथे आलेले आहे। तर बघा इथे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा इथे आलेले आहे, इथे तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल जेन लॉन्चर सेटिंग, इथे काय सेटिंग आहे, इथे अपडेट वॉलपेपर आहे, वॉलपेपर सेट करू शकता। तर इथे राईट मोड ऑन आहे, इथे राईट मोड, नाईट मोड, नाईट मोड ऑफ हे तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर ऑल ॲप्लिकेशन पाहायला मिळेल, तर ऑल ॲप्लिकेशन अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे ऑल ॲप्लिकेशन तुम्ही अशा प्रकारे इथे पाहू शकता। नंतर तुम्हाला काही इथे नाईट मोड आहे बघा की इथे नाईट मोड जर तुम्ही इथे ऑफ आहे तर इथे ऑन केले तर मित्रांनो बघा अशा प्रकारे नाईट मोड आहे, नाईट मोड करू शकता। इथे तुम्हाला पाहायला मिळेल अपडेट वॉलपेपर, ते वॉलपेपर आहे, ते वॉलपेपर तुम्ही इथे नंतर दुसरे इथे चेंजेस करू शकता। इथे वॉलपेपर आहे, ते वॉलपेपर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे इथे चेंजेस करू शकता। तुम्ही टिकटॉकवर असेल, कोणते असेल, हे तुम्ही इथे चेंजेस इथे करू शकता। तर मित्रांनो, आपलं काही चेंजेस करायचे काम नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे आहे, इथे झेन लॉन्चर इथे काही सेटिंग आहे, इथे डिस्ट्रॉय आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आहे, इथे ॲडिशनल सेटिंग आहे, ते याच्यावर क्लिक करून तुम्ही इथे काही सेटिंग करू शकता। इथे अलार्म लावू शकता, इथे ॲडमिन लॉ इथे करू शकता, इथे चेंज डिफॉल लॉन्चर आहे इथे करू शकता, इथे रूट मोड आहे, रूट मोड म्हणजे आपण जी रूट आहे ती आपल्याला इथे वेगळी चेंज करायची असेल तर ते चेंजेस करू शकता। आणि तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट पाहिजे, कॉन्टॅक्ट एक नंबर जबरदस्त आहे, तुम्हाला कोणते कॉन्टॅक्ट सर्च करायचे असेल तुम्ही यावर क्लिक करून सर्च करू शकता। कोणते कॉन्टॅक्ट इथे टाईप करायचे असेल तिथे टायपिंग पाहायला मिळेल, त्यावर टाईप पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करून तुम्ही इथे डायरेक्ट टाईप करू शकता। तर मित्रांनो, आपले ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी आपण ह्या साईडला इथे स्लाईड करायचे आहे, या साईडला राईट लेफ्ट साईडला साईड केले त्या भाग अशा प्रकारे हे आपले जे ॲप्लिकेशन आहे ते असे इथे येत असते। या साईडला तुम्हाला इथे अपडेट ऑप्शन पाहायला मिळेल, घंटेचे पाहायला मिळेल, इथे काही कॉपी आहे हे कॉपीचे पाहायला मिळेल, तर इथे फेसबुक आहे, अलाराम आहे, अशा प्रकारे मध्यमभागी जर तुम्ही यूज केलं तर संपूर्ण तुमचे जे ऑल हे ॲप्लिकेशन हे तुम्हाला इथे सर्व पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन आहे, तर असेच ॲप्लिकेशनची सेटिंग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।